परंतु काही लोक 365 दिवस राजकारण हा धंदा म्हणूनच बघायला लागलेले आहेत. रोहित पवार हे दसू आमदार आहे, पहिली त्यांची कर्म आहे, तिथे चांगल्यामध्ये पण ते अभ्यास करत आहे. त्यांनी जी सूचना केलेली आहे त्याचा विचार आम्ही नक्की करू, पण त्याच्यावर निर्माण होणारी जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम मी महाराष्ट्रामध्ये करणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. त्या कार्यक्रमाला मी इथं असताना सकाळच्या 9:30 इव्हेंटबद्दल रोज सारखं बोलणं काही योग्य नाही. खरं तर महाराष्ट्राला राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे. राजकारण करण्याची वेळ ही आचारसंहिता लागल्यानंतर आचारसंहिता संपेपर्यंत नसते, परंतु काही लोक 365 दिवस राजकारण हा धंदा म्हणूनच बघायला लागलेले आहेत. म्हणून माझं म्हणणं असं आहे की कोण काय टीका करत असेल त्याच्यामुळं काय नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही, आणि शिंदे फडणवीस सरकारवर देखील त्याचा काही परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. अदानी प्रकरणात स्टेटबँक इंडस्ट्रीजला काही प्रमाणात अपेक्षित आहे का, कारण ज्या अदानी प्रकरणात त्या प्रकरणाचा आणि महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीजचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे की ते प्रकरण काय आहे, कशा पद्धतीचं आहे, हे देखील सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्याचा उद्योग विभागावर आणि महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीवर परिणाम होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कसं तुम्ही असं म्हणाल की सगळे काही उद्योग आहेत त्यामध्ये पाहायला मिळते जो आपल्या राज्यातील प्रकल्प गुजरातला मिळत आहे, पण तसं मला गुजरात राज्यामध्ये अजूनही जमीन मिळालेली नाही, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारमध्ये जो प्रयत्न केला राज्यामध्ये. रोहित पवार हे दसू आमदार आहे, पहिली त्यांची कर्म आहे, तिथे चांगल्यामध्ये पण ते अभ्यास करत आहे. त्यांनी जी सूचना केलेली आहे त्याचा विचार आम्ही नक्की करू, परंतु वेदांता फसकन हा आमच्यामुळं गेलेला नाही हे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. गुजरातमध्ये तो होतो आहे की न होतो आहे हा शेवटी कुठं आणायचा हा त्यांच्या मालकांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की त्याच्यावर निर्माण होणारी जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम मी महाराष्ट्रामध्ये करणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. पण त्याच्या पुढं जाऊन दावोसमध्ये 1,40,000 कोटीचे आम्ही MOU केलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण सुरू करतो.